लहान मुलांच्या दातांना कीड लागू नये म्हणून काय करावे? लहान मुलांच्या दातांच्या समस्या या दिवसेंदिवस वाढत जाणारी समस्या आहे अशी जागतिक आरोग्य संघटनेने बातमी सांगितली. भारतामध्ये विशेषतः ही काळजी करण्यासारखी गोष्ट आहे. लहान मुलांच्या दातांना कीड लागणे ही प्रक्रिया आजकाल अगदी दुधाचे दात असले तरीही आढळते. 2 ते 3 वर्षापर्यंत लहान मुलांचे दात हे पूर्णपणे येतात, तर ते 12 ते 14 वर्षापर्यंत राहू शकतात. तसे गरजेचे पण असते, तरच पुढे येणारे पक्के दात हे नीट जागेवरती येतात, वेडेवाकडे येत नाहीत. मूल गर्भाशयात वाढत असतानाच या दातांची वाढ सुरू असते हे लक्षात घेणे अतिशय महत्त्वाचे असते. लहान मुलांची दातांची कीड आणि त्यांची ब्रश करायची पद्धत यामध्ये फार जवळचा संबंध असतो. लहान मुलांना ब्रश करायची सवय नसते किंवा ती त्यांना शिकण्यासाठी जास्त वेळ लागतो व याच्याकडे पालकांचे जर लक्ष नसेल तर दुधाच्या दातांना कीड लागून ते काळे पडतात, खराब होतात आणि दुखतात देखील. त्यामुळे लहान मुलांचे जेवण नीट होत नाही व त्यांचे वजनही वाढत नाही. कुपोषित होणाऱ्याच्या मार्गावरती ही लहान मुलं असतातच. दूध पिण्याच्या सवयीमुळे व नंतर दात हिरडी स्वच्छ न केल्याने हे दूध दातांवरती चिटकून बसते. मूल अगदी लहान असेल तर हा ही गोष्ट लक्षात येते. त्यामुळे अतिशय लहान मुलांमध्ये समोरशील दात जे असतात ते खराब होतात आणि पडतात. त्यामुळे बाळ झोपताना जर दूध पीत असेल तर आठवणीने कापडाने स्वच्छ दात पुसून घ्यावे, किंवा मूल थोडेसे मोठं असेल तर त्याला पाण्याने चूळ करायला सांगणे, तेही झोपण्या अगोदर नियमितपणे, ही एक चांगली सवय आहे. हे झाले घरच्या घरी करण्याचे उपाय. यामध्ये अजून एक असा उपाय असतो की ज्यामध्ये दातांचे डॉक्टर दातांच्या दवाखान्यामध्ये त्याची योग्य तपासणी करतात, निदान करतात आणि उपचार करतात. यामध्ये दुधाच्या दातावरती फ्लुराईड असलेली वॉर्निश लावता येते, ज्यामुळे दातांच्या वरचे एनॅमल हे अधिक टणक होते आणि त्यावरती दूध जरी चिटकले तरी कीड लागण्याचे प्रमाण हे कमी होते. ही प्रक्रिया साधारणतः 3र्या, 7व्या, 11व्या आणि 13व्या वर्षी करावी लागते, की जेव्हा जेव्हा दुधाचे दात किंवा पक्के दात तोंडामध्ये सर्वप्रथम येतात, ते दात पूर्णपणे वर येण्याच्या अगोदरच त्याच्यावरती जर फ्लोराईड जेल किंवा वॉर्निश किंवा सिलंट्स लावले तर त्या दातांचे आरोग्य जास्त चांगले राहते, ते जास्त दिवस कामात येतात. यात समजून घेण्याचे कारण असे आहे की मुलं थोडी मोठी झाल्यावरती म्हणजे 6व्या किंवा 7व्या वर्षी पक्की दाढ जी असते खालच्या आणि वरच्या जबड्यामध्ये दोन्ही बाजूची ती येते, तर ही दाढ सगळ्यात अगोदर आलेली असते पक्क्या दातांमध्ये, पण त्यामुळे त्याचा वापर देखील जास्त होतो आणि गोड पदार्थ त्याला चिटकण्याचा, त्याच्यावरती चिटकून बसण्याचा वेळ देखील जास्त असतो, कारण ते बाकीच्या पक्क्या दातांपेक्षा अगोदर आलेले असतात. तसेच या दाढा ज्या असतात या समोरच्या दातांपेक्षा वेगळ्या अशा असतात की त्यांचा चावण्याचा भाग जो असतो तो खरबडीत असतो, त्यामुळे चिप्स चॉकलेट बिस्किट्स हे त्या खडबड असणाऱ्या दाढ्याच्या भागावरती अडकून बसते, नीट साफ होत नाही. त्यामुळे या दाढांना कीड लागायचे प्रमाण जास्त असते.
यामुळे 6व्या ते 7व्या वर्षी येणाऱ्या पहिल्या गाड्यांवरती फ्लुराईडचे सीलंट्स डॉक्टर सांगतात लावायला, कारण यामुळे जो झाडांचा खडबडीत भाग असतो तो थोडाफार सरळ आणि सपाट होतो, की जेणेकरून त्या ठिकाणी खाल्लेले अन्न अडकत नाही किंवा नीट साफ करता येते व त्यामुळे दाताला कीड लागण्यापासून आपण वाचवू शकतो. व पुढे जे महत्त्वाचे दात आहेत, दाडा आहेत, ते खराब होण्याची, कीड लागण्याची, चांदी वगैरे भरायची किंवा रूट कॅनल करायची गरजच उरत नाही. अतिशय कमी खर्चामध्ये हा सगळा उपाय करता येतो. त्यामुळे फ्लुराईड जेल, वर्निश किंवा फ्लुराईड सिलंट्स यांचा वापर डॉक्टरांनी, दातांच्या डॉक्टरांनी योग्य तपासणी करून, निदान करून केलेला चांगला. कारण बऱ्याच वेळा याचा वापर जो असतो फ्लुराईडचा, हा घातक देखील ठरू शकतो. त्यामुळे दातांच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच या सगळ्यांचा विचार करावा. हे फ्लुराईड सिलंट जे असतात, हे एक प्रकारे दाढा ज्या असतात त्याच्यावरचा जो एनामेलचा भाग असतो तो अतिशय टणक आणि कडक करतो. त्याच्यामुळे एकतर त्याच्यावरती अन्न चिटकतच नाही किंवा जे चिटकलेले अन्न असते ते फ्लुराईडच्या मुळे एनॅमल जे कडक झालेलं असतं त्याच्या आरपार जाऊ शकत नाही, त्याच्यामुळे कीड लागत नाही. याच्यामुळे बाळ अगदी लहान वयाचे असेल, मध्यम वयाचे असेल किंवा थोडे मोठे जरी झाले असेल तर ह्या फ्लुराईडच्या गोष्टी ज्या आहेत त्या अतिशय कामाच्या असतात. आता बाळ एकदम लहान असेल, म्हणजे अगदी 6 महिन्यापर्यंत जर असेल तर त्याच्या तोंडामध्ये दात शक्यतो येत नाही. 6व्या महिन्यामध्ये त्याला पहिला दात जो असतो तो येतो. तर यावेळेस दात कसे साफ करायला पाहिजे किंवा हिरडी किंवा तोंड कसे साफ करायला हवे जेव्हा दात नसतात, तर तेव्हा कॉटनच्या एक स्वच्छ कपड्याने, छोट्याशा कपड्याने हिरडी जी असते ती स्वच्छ करावी जेव्हा बाळ दूध पितं. मग दिवसातून किती वेळा जरी दूध पिलं तरी तो त्या कापडाने ते स्वच्छ करायला हवा, किंवा जेणेकरून रात्री देखील करायला हवं जेव्हा बाळ दूध पिऊन झोपतं. आता बाळ जर 6 महिन्यापासून थोडंसं मोठं असेल तर मग जेव्हा त्या तोंडामध्ये दात यायला सुरुवात होतात तर तेव्हा ते दात जे आहेत ते साफ करण्यासाठी सिलिकॉनचे ब्रश येतात की जे तुम्ही अंगठ्यामध्ये किंवा बोटामध्ये घालू शकता आणि टूथपेस्ट न वापरता केवळ दातांवरती तो जो सिलिकॉनचा ब्रश आहे, ब्रिसल्स आहेत, सॉफ्ट प्रकारचं प्लॅस्टिक असतं ते सिलिकॉनसारखं नाजूक असतं ते दातांवरती किंवा हिरडींवरती आपण घासू शकतो टूथपेस्ट न वापरता. याच्यामुळे काय होतं की दातांवरचं जे अन्न दूध चिटकलेलं असतं ते पण निघतं आणि हिरडी देखील स्वच्छ होते आणि मसाज पण होते हिरड्यांना. तर ही एक चांगली गोष्ट आहे. किंवा जेव्हा मुलं थोडीशी मोठे होतात की त्यांना ब्रश वगैरे थोडासा नीट पकडता येतो हातामध्ये किंवा त्यांना गुळण्या करता येतं, थुंकता येतं, या गोष्टी तेव्हा जमतात, तेव्हा टूथपेस्टचा वापर आपण करू शकतो. अगोदरच्या याच्यामध्ये आपण का नाही सांगितलं, कारण तेव्हा लहान मुलांना शक्यतो थुंकणे किंवा गुळणा करणे पाण्याने ही गोष्ट तेवढी चांगली जमत नाही. त्याच्यामुळे जर सिलिकॉनच्या ब्रशवरती जेव्हा मूल लहान असतं तेव्हा तो जर टूथपेस्ट वापरले तर ते पोटात जायचे चान्सेस जास्त असतात, तर तो धोका पत्करायला नको म्हणून आपण त्यावेळेस सांगतो की फक्त सिलिकॉनच्या ब्रशने दात आणि हिरडी शक्यतो नाजूक हाताने, नाजूक बोटाने जी आहे हलक्या हाताने साफ करायची. आणि मुलगा थोडासा, मुलं जेव्हा थोडीशी मोठी होतात की त्यांना ब्रश वगैरे नीट पकडता येतो, आरशासमोर उभं राहून त्यांना आपण ब्रश करायला लावू शकतो, कसा फिरवायचा, कोणकोणत्या साईडनी फिरवायचा हे जेव्हा त्यांना कळायला लागतं तेव्हा आपण त्यांना टूथपेस्ट टूथब्रशसमोर देऊ शकतो. आता ह्या सगळ्या गोष्टी करण्यामागे जे आहे की दुधाचे दात आणि पक्के दात हे दोन्ही जर चांगले राहिले तर मुलांची जी ग्रोथ असते वरच्या आणि खालच्या जबड्याची किंवा चेहऱ्याची म्हणा ती नीट व्यवस्थिशीर होते, दात पुढे पाठीमागे येत नाहीत किंवा वर खाली होत नाहीत. एकंदरीत बाळाच्या मुलांच्या चेहऱ्यावरतीच या गोष्टींचा फरक पडतो, त्याच्यामुळे या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. यामुळे नियमितपणे दर 6 महिन्याला आपल्या बाळाला जे असतं तो दातांच्या डॉक्टरांना दाखवणे फार गरजेचे असते.
त्यामुळे दातांची कीड ही डोळ्यांनीच तपासल्या जाते, शक्यतो घरी देखील किंवा दवाखान्यात देखील ती लवकर बघता येते. आणि एकाच दाताला जर की लागलेली कीड असेल तर ती पुढे जाऊन वाढत जाण्यापेक्षा किंवा ती दुसऱ्या दातांना लागण्यापेक्षा एकापेक्षा जास्त दातांना कीड शक्यतो लहान मुलांमध्ये जास्त लागते. तर तो भाग टाळायचा असेल तर नियमितपणे दर 6 महिन्यांनी दातांच्या डॉक्टरांकडनं मुलांची दाताची तपासणी, कीड असो किंवा नसो, त्रास असो किंवा नसो, हे करायलाच पाहिजे की जेणेकरून लहान मुलांचे दात नीट व्यवस्थिशीर येत आहेत की नाही ते एक डॉक्टरांना बघता येतं आणि त्याच्यावरती वेळोवेळी लगेच उपचार देखील करता येतात. आता लहान मुलांना ह्या सगळ्या गोष्टींची सवय व्हावी याची सगळी काळजी घेणे हे सर्वस्वी पालकांची जबाबदारी असते. आणि मग येते ती डॉक्टरांच्या, दातांच्या डॉक्टरांची जबाबदारी, हे लक्षात ठेवायला. आता ही माहिती तुम्हाला कशी वाटली ती नक्की कळवा. ईमेल ॲड्रेस, व्हॉट्सअपचा नंबर, वेबसाईट हे सगळं डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलेलं आहे. आणि जर तुम्हाला तुमच्या मुलांना हे जे फ्लोराईड जेल्स आहे, वॉर्निश आहे किंवा टॉपिकल सीलंट्स जे आहेत यांचा याविषयी सल्ला घ्यायचा असेल तर तुम्ही नक्की संपर्क करू शकता.